आज एक कोणीतरी चॅनलवर प्रश्न विचारला आहे की मी कुठला शाहे लावते, कलर लावते आणि माझे केस गळतात का असं कलरिंग केल्यामुळे. तर मला असं वाटतं कलरिंग केल्यामुळे केस गळत असतील भरपूर. माझे तर गळतात, पण माझे गळायचं मेन कारण आहे थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे माझं हायपोथायरॉईड आहे. तर हायपोथायरॉईडमध्ये केस गळतातच, त्यामुळे माझे तसे गळतात. पण माझी आई होती तिचे पण गळायचे, पण तरी मला वाटतं ती जेव्हा 79 वर्षाची होऊन गेली तेव्हा पण तिला भरपूर केस होते. असंही म्हणतात की काही केस तर गळतातच, म्हणजे त्यामुळे केस जर थोडेफार गळत असतील तर ते नॉर्मल आहे. आणि माझे तर तुम्ही बघा की इतके वर्ष केस गळत आहेत तरी केस आहेत, त्यामुळे आय थिंक गळतात, पण दॅट इज ओके. इनफॅक्ट मला असं वाटतं गेले काही दिवस झाले मला असं वाटतं की कमी गळत आहेत. सो एनिवे हा कलरिंग करायचं का नाही हा आपला प्रश्न आहे. कारण असं आहे की काही लोकांना वाटतं की आपले केस गळतील म्हणून नको करायला. व्हेअरॅज माझ्यासाठी असं झालं की मी एका व्यक्तीला माझ्या ऑफिसमध्ये बघितलं कलर न केलेलं आणि मला असं वाटलं की मला आवडो अगर न आवडो बघायला ते कसं तरी वाटतंय तर मी तरी ते करणार आहे. आणि तेव्हापासून मी करतेच आहे. सो मी बरेच वर्ष 40 नंतर मी कलरिंग करते रेग्युलरली. आधी मी प्रयत्न केला की मी घरी करेन वगैरे वगैरे, पण आय थिंक मी बरेच वर्ष झाले पार्लरमध्ये जाते आणि तिकडूनच करून येते. तर लॉरियलचा मी एक कॉम्बिनेशन आहे, आय थिंक लॉरियलमध्ये दोन वेगवेगळ्या नंबर्सचं कॉम्बिनेशन आहे, 6.13 आणि आय थिंक 5. तर त्याचं कॉम्बिनेशन करून मी लॉरियलचंच वापरते आणि ते असं घरी आणणं शक्य नाही आहे मला. म्हणजे मी कधी कधी जेव्हा लॉकडाऊन वगैरे असतो तेव्हा मी लॉरियलचा शॅम्पू माण्याकडनं आणते आणि तो आणि त्याचं कंडिशनर पण वापरते. पण मला आश्चर्य वाटलं की कोणीतरी माझ्या कलरबद्दल, म्हणजे मी जो कलर करते त्याच्याबद्दल विचारलंय. कारण मी तशी पार्लरमध्ये फारशी जात नाही, मी काही पावडरसुद्धा लावत नाही कारण मला ते सगळं झेपतच नाही. क्वचित मी लिपस्टिक लावते पण अदरवाईज, आणि माझं वय बघता मला कोणी हा प्रश्न विचारेल असं वाटलं नाही. मी कायम लॉरियल लावते बरीच वर्ष. आणि काय होतं ना, 40 नंतर केस थोडे फ्रिजी व्हायला लागतात, म्हणजे असे हलके आणि तरंगायला लागतात. तर असे केस घेऊन त्याचं पोनीटेल बांधणं किंवा काय, तर लुकमध्ये प्रचंड फरक पडतो. म्हणजे मला ते झेपत नाही सगळं. म्हणून मग मी स्वतःसाठी मला असं वाटतं की मी सिस्टीमचा फायदा घेतला पाहिजे. सिस्टीम म्हणजे काय, की आपल्या आजूबाजूला पार्लर आहे, पार्लरची एक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये लॉरियलचे एक कलर मिळतात, प्रोटीन ट्रीटमेंट मिळते. तर हे सगळी सिस्टीम आपल्यासाठीच आहे, तर आपल्याला जिथे हवं तिथे आपण ती वापरली पाहिजे. तर माझ्या मते माझे केस आणि माझ्या केसाचा ग्रे कलर इज अ इट्स माय विकनेस, त्यामुळे मी सरळ बिनधास्त जाते पार्लरमध्ये आणि लॉरियलचा रंग तर लावतेच, रंग म्हणजे कलर लाव कलरिंग करून येतेच. पण मी क्वार्टरली एकदा प्रोटीन ट्रीटमेंट पण करते. त्याचं मेन कारण म्हणजे माझे खूप फ्रिजी हेअर आहेत आणि थायरॉईडची कंडिशन असल्यामुळे ते खूपच फ्रिजी होतात. पण आता मला माझा असाच लुक आवडतो. ते पूर्वी मी एकदा स्ट्रेटनिंग केलं होतं, स्ट्रेटनिंगमध्ये अक्षरशः स्ट्रेट होतात केस. आणि मग माझी मैत्रीण, मला तर काही कळत नाही काय करायला पाहिजे काय नाही, पण फॉर्च्युनेटली माझी बहीण आणि माझी एक मैत्रीण नीता या मला सारख्या गाईड करत असतात. तर ती माझी मैत्रीण म्हटली की नीता म्हटली की प्रोटीन ट्रीटमेंट करून बघ. मग तिनेच त्या माझ्या शकील तो जो आहे जो माझ्या पार्लरमध्ये माझी प्रोटीन ट्रीटमेंट करतो, तर त्याला सांगितलं की तू ही ना प्रोटीन ट्रीटमेंट कर वगैरे. मग त्यांनी ते सगळं प्लॅन केलं आणि एकदा मी आय थिंक 2018 मी सुरू केलं प्रोटीन ट्रीटमेंट. तर प्रोटीन ट्रीटमेंट कोणी करावी, तर ज्यांना असं वाटतं की आपले केस आता खूपच खराब झाले आहेत आणि तरंगत आहेत, देर इज नो धर नाही आहे केसाला, असं जे धर पाहिजे ना ती नाही आहे, तर असं प्रोटीन ट्रीटमेंट करावी लागते, करता येते. क्वार्टरली एकदा करायची, म्हणजे खर्चिक काम असतं. प्लस मी 3 एकदा कलरिंग पण करते लॉरियलचं, 3 करतेच करते. आणि 40 तर मी हे सुरूच केलं आणि आय थिंक आय एम एन्जॉईंग. आणि मी फक्त स्वतःसाठी करते कारण मला माझा
असाच लुक आवडतो. आणि पूर्वीच्या काळी तरी असं आपण दुसऱ्याला आपण चांगले दिसावं म्हणून केलं जायचं, बऱ्याच बायका करायच्या. पण मला वाटतं हल्ली बायका बदलल्या आहेत, त्यांना स्वतःला जे राहायला आवडतं, जसं करायला आवडतं तसं त्या करतात. तर आता यावेळेला शकीलने आय थिंक हेअरकट पण जरा बदलला आहे. आधी असं शोल्डरपर्यंत आणून कट करायचा तो, यावेळेला त्यांनी थोडेसे लेअर्स दिले आहेत मला वाटतं. पण आय एम नॉट व्हेरी हॅपी, पण तो शकील म्हणतोय की हेच छान आहेत त्याच्या आधीपेक्षा. एनिवे केस इज नॉट माय, म्हणजे इतकं काही मला महत्त्व वाटत नाही हे सगळं बोलण्यात. पण बाकी तर मी खरंच काही करत नाही. मी फेशियल करायचं आहे मला खरं महिन्यातून एकदा, पण अजून मला ती हिंमत होत नाही आहे, कारण ते माझा तो पिंड नाही आहे असं काही करायचं. जसं मी घरात पसारा क्वीन आहे, तसंच मला पार्लरमध्ये जाऊन पण फारसं काही करायला आवडत नाही. मी भुवयासुद्धा करत नाही, पण मी फक्त केसाची ट्रीटमेंट करते. सो येस, प्रश्न आहे केस गळतात का? तर येस गळतात, खूप गळतात. पण तरी आश्चर्यच आहे मला वाटतंय की शकील म्हणला की केस चांगलेत तुमचे मॅडम. आजच मी त्याला विचारलं तर तो म्हणला चांगले आहेत वगैरे. पण ही प्रोटीन ट्रीटमेंट खर्ची कसली तरी ज्यांना असं छान वाटतं करायला पाहिजे त्यांनी जरूर करावी. एखाद्या वेळेस केली तर 4 महिने टिकते, त्यामुळे तशी पण करू शकतो. ॲक्च्युली प्रोटीन ट्रीटमेंट थोडे जास्त दिवस पण टिकेल, पण आपले केसच वाढतात त्यामुळे तसंही ते वायात जाते ट्रीटमेंट. पण मी क्वार्टरली एकदा करतेच. आणि त्याच्यानंतर स्पेशल तो शकील देतो तो शॅम्पू वापरते. नंतर ब्लो ड्राय करावे लागतात, म्हणजे जरी प्रोटीन ट्रीटमेंट केली तरी पुढच्या एक आठवडा दोन आठवड्यांनी हेवी ड्युटी जो ब्लो ड्राय असतो ब्लो ड्रायर, तर प्रोटीन ट्रीटमेंट केल्यावरही ब्लो ड्रायवर वापरला की असे सिल्की सिल्की केस दिसतात. आणि मला वाटतं माझे सगळे सिक्रेट्स मी तुम्हाला सांगितलेत केसाचे. आणि माझं खरं वय नाही की मी अशा ब्युटी टिप्स काही कोणाला किंवा काही माझी सिक्रेट्स लढून सांगावी, कारण मी खरंच काही करत नाही. पण मला हा प्रश्न आवडला. आणि अजून काही प्रश्न असतील केसाचं रिलेटेड तर सांगा, कारण केसाचं कित्येक वर्ष झाले माझं मी हे सगळं करते, कलरिंग वगैरे. पूर्वी मी घरी पण करायची, पण एका वयानंतर मला सगळं रेडीमेड मिळावं असं वाटतं, म्हणून मी फारसं काही घरी करत नाही. कधी कधी मॅनिक्युअर पॅडिक्युअर करून करते, कधी कधी थोडंफार इकडे तिकडे करते कलर. हां, मी नेल पॉलिश पण लावते कधी कधी जाऊन. काय बरं म्हणतात त्याला, ते फक्त नेल पॉलिश लावायचं जरा नेल्स क्लीन करून. तर त्याच्यात मला OPH मला वाटतं OPH कुठल्या तरी कंपनी आहे त्याचं, त्या मॉल्समध्ये वगैरे मिळतात. 300-400 रुपयाला असतं ते नेल पॉलिश. महाग असतं थोडं, अजून पण महाग असतं मला वाटतं, पण मी ते घेते आणि ते लावते. मॅट फिनिशचं असतं, मला आवडतं ते करायला. सो आशा आहे की केसाच्या रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे की माझे मला आता मदतनीस 2 मिळालेले आहेत. तर मी इन जनरल आय एम, जसं मी पसारा क्वीन आहे तशी मी डेलिगेशन एक्सपर्ट आहे. तर डेलिगेशन म्हणजे आपलं काम दुसऱ्याकडनं करून घेणं, यात मी भयंकर एक्सपर्ट आहे. तर मी घरामध्ये काय काय काम माझ्या मदतनीस बाईकडनं करून घेते, रादर 2 बाईक आहेत त्यांच्याकडनं करून घेते, ते मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेन. धन्यवाद.